जुन्या नाशिकमधील प्राचीन मोरेवाडा या ठिकाणी असलेल्या आदिशक्ती सप्तशृंगी देवीचा इतिहास नाशिककरांना माहिती आहे का? नाही ना? तर आज आपण जुन्या नाशिक येथील मोरेवाड्यात आलो आहोत. सध्या या मोरेवाड्यात मोरे यांची 6वी पिढी राहत आहे. नाशिकच्या मधल्या होडी परिसरात हा प्राचीन वाडा आहे. या मोरेवाड्यात देवीचे साक्षात्कार झाला आहे. तो कशा पद्धतीने झाला, या ठिकाणी देवी कशी आली, हे आज आपण जाणून घेणार आहोत. मोरे यांची 6वी पिढी यांनी न्यूज 18 सोबत बोलताना देवीचा इतिहास सांगितला आहे, तो कशा प्रकारे आहे ते आपण बघूया. नमस्कार, मी यश मनोज मोरे. माझी मोरे परिवारात ही माझी 7वी पिढी आहे. आमची 7 पिढ्यांच्या आधीपासून हा वाडा तागाय तिथे होता. आम्ही 7 पिढ्यांपासून व 7 पिढ्यांच्या आधीपासून या देवीची आम्ही इथे सेवा करतो. आमच्या पूर्वजांना देवीनी इथे दृष्टांत दिलेला आहे. पहिले आमचे काही पूर्वज दर पौर्णिमेला वणीगडावर पायी जायचे. जर जाता जाता ते वाटेत थकले तर देवीने त्यांना तिथेच दृष्टांत दिला की आता तू माझ्याकडे येऊ नको, मी तुझ्याकडे येते. तर ते घरी आले, इथे झोपले. आता जिथे आपण देवीचं स्थान बघतो तिथे पहिले जुना दगडी ओटा होता. त्या दगडी ओट्यावर ते झोपले तर त्यांना रात्री काहीसा पडायचा आवाज आला. त्यांनी उठून बघितलं तर देवीनी त्यांना दृष्टांत दिलेला होता व त्यांनी तिथे उठून बघितल्यामुळे देवी तिथेच थांबली. आपण आता बघतो हे वणीगडावच्या देवीचं सप्तशृंगीचं रूप मानलं जात आहे. आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे हा देवीचा इतिहास आहे. ह्या देवीच्या कृपेने आमच्या मोरे परिवारातील प्रत्येक कुटुंबाने एक समाजात उत्तुंग स्तरावर प्रगती गाठलेली. आपण देवीचं मंदिर पाहतो ते शिवकालीने देवीच्या मंदिरावरती पहिले घर वगैरे नव्हतं, तर देवीचा जो कळस आहे तो आता घरामध्ये असा स्थायिक झालेला. वरती जे घर बांधले आपण त्या घरामध्ये आहे. व ही देवी अति प्राचीन असून ही बऱ्याच भक्तांच्या नवसाला पावलेली आहे. आपण दर नवरात्रीत अष्टमीला व चैत्र पौर्णिमेला एप्रिल महिन्यात इथे होम हवन व होमचंडी असे मोठमोठ्या पूजा होतात व वर्षभर इथे धार्मिक कार्यक्रम चालू असतात. नवरात्रीत मोठ्या संख्येने ते भक्त दर्शनाला येतात व ही देवी त्या भक्तांच्या नवसाला पण पावलेली. बऱ्याच भक्तांनी इथे नवस केले व त्या भक्तांच्या नवसाला देवी वर्षभरात पावलेली आहे. आपलं मंदिर हे जुन्या नाशिक परिसरात मधली होळी घर नंबर 22-12 मोतकेश्वर गणपतीच्या पाठीमागे. तर अशा सप्तशृंगी देवीचे दुसरे रूप मानल्या जाणाऱ्या नाशिक येथील देवीला मोठ्या प्रमाणात मान आहे. या ठिकाणी नवरात्रीत मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि या देवीचा आशीर्वाद घेत असतात. लोकल 18, कुणाल दंडगड, नाशिक.